कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम टोळीतल्या सलीम कुरद् उर्फ सलीम फ्रूटला काल राष्ट्रीय तपास संस्था एनआयएनं मुंबईतून अटक केली कुरेशी हा फरार गँगस्टर छोटा शकीलचा जवळचा साथीदार आहे प्रॉपर्टी व्यवहारात तसंच तडजोडीच्या माध्यमातून छोटा शकीलच्या नावानं खंडणी गोळा करण्याच्या त्याच्यावर आरोप आहे तस्करी अमली पदार्थ दहशतवाद मनी लॉन्ड्रिंग बनावट नोटा रॅकेट तसंच लष्कर तैयब्बा जैश ए मोहम्मद अल कायदा यासारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या मदतीनं कारवाया केल्याबद्दल तीन फेब्रुवारीला कुरेशी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात दोन जणांना बारा मेला अटक करण्यात आली होती दरम्यान दहशतवादी कृत्यांना निधी पुरवत असल्याच्या आरोप प्रकरणी मुंबईतल्या दहशतवादी विरोधी पथकानं तीन ऑगस्ट रोजी मुंबईत अंधेरी उपनगरातून जुबेर मेमन या संशयिताला ए कायद्याअंतर्गत अटक केली अंमली पदार्थांच्या तस्करीत त्याचा सक्रिय सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं या धंद्यातून मिळालेला पैसा तो भारतात दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी पुरवत होता असंही तपासादरम्यान निष्पन्न झाला आहे हा आरोपी बऱ्याच वर्षांपासून दाऊद इब्राहिम टोळीशी संबंधित होता असंही पोलिसांनी सांगितलं